स्वतःच कोण अधीक्षक अभियंता यांच्याशी प्रत्यक्ष वार्तालाप झाला होता आणि त्यांना आपण सांगितलं होतं की त्याचा दर्जा कोण्या प्रकारचा हे निवेदन आहे. त्यात नमूद केलं होतं की याच्या सर्व चाचण्या केंद्रीय समितीप्रमाणे ह्या नागपूरवरून तपासून आणण्यात याव्या. कुठलीच प्रक्रिया या विभागानं पार पाडली नाही आणि यांना 8/7/2019 निवेदन दिलं. एवढे निष्क्रिय आणि एवढे मगरूर अधिकारी झाले की यांनी याची तसदीसुद्धा घेतली नाही. या पत्राला एक उत्तर दिल्या गेलं पाहिजे. कुठल्याही सामान्य माणसाने एखादी तक्रार दिली तर त्या तक्रारचं प्रतिउत्तर संबंधित विभागाने द्यावं लागतं याचीसुद्धा तसदी संबंधित विभाग घेत नाही. म्हणजे काम दर्जेदार झालं पाहिजे, त्याची तपासणी झाली पाहिजे. संबंधित कंत्राटदारांनी कुठलेच फलक लावलेले नाहीत. जे कॉन्क्रीट झालं होतं त्या कॉन्क्रीटवर जे आळे बनवावं लागतात पाण्याचे आळे, ते आळे बनवले नव्हते. त्याचा दर्जा, त्या बांधकामाचा दर्जासुद्धा निकृष्ट झालेला आहे. त्या संबंधितावरती कारवाई व्हायला पाहिजे संबंधित कंत्राटदारावर. आणि काम करून घेणारा जो इंजिनियर असेल त्या एरियाला, त्या रोडवर, त्या इंजिनियरवर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे एवढं मला अपेक्षित आहे.